अनिकेत भैया तू इतका नशीबवान आहे का इतकी युवकांची ताकद तुझ्या पाठीशी। ज्यावेळेस आम्ही या मतदारसंघात फिरत असताना प्रत्येक ठिकाणी अनिकेत भैयाचा कटआउट आणि युवकांचे बोर्ड, म्हणजे तू नशीबवान आहे। आणि ही रायगडची जनता इतकी नशीबवान आहे, या रायगड जनतेला ज्यांनी 35-40 वर्ष ज्या कुटुंबाने हा मतदारसंघ फुलासारखा शाबूत ठेवला, ते तटकरे साहेब तुम्हाला या रायगड जनतेला या मतदारसंघामध्ये ज्यांनी अनेक युवकांची फळी उभी केली, अनेक युवकांना ताकद दिली, असा अनिकेत भैया मिळाला। आणि या मतदारसंघाला नेहमी आपल्या भावाप्रमाणे प्रत्येक युवकाला सांभाळून घेऊन त्याची अडचण समजून घेऊन त्याला मदत करणारी आदिती ताई मिळाली, म्हणजे तुम्ही किती भाग्यवान आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने रायगडवासी रोहावासी सर्व तरुण इतके भाग्यवान आहे की ही त्रिमूर्ती तुम्हाला मिळाली। अरे इतके नशीबवान आहे तुम्ही, मला सुद्धा वाटतं की मी सुद्धा ह्या मतदारसंघातला एक मतदार पाहिजे होतो। अरे अष्टपैलू खेळाडू अष्टपैलू नेतृत्व तुम्हाला या भागात मिळालं। अरे तुम्हाला सर्व युवकांना सांगू इच्छितो, राष्ट्रवादी हा पक्ष नाही, राष्ट्रवादी हे कुटुंब आहे। आदरणीय पवार साहेबांचं कुटुंब, आदरणीय दादांचं कुटुंब, आदरणीय सुप्रियाताईंचं कुटुंब, आदरणीय तटकरे साहेबांचं कुटुंब, हे कुटुंबात आपण सर्वजण सभासद आहे। म्हणजे आपण भाग्यवान आहे का हा पक्ष नाही, पार्टी नाही, हे कुटुंब आहे। या कुटुंबामध्ये प्रत्येकाला आधार देण्याचं काम केलं जातं, प्रत्येकाला मदत करण्याचं काम केलं जातं, म्हणून मी आणि सुनील शेळके या व्यासपीठावर आमदार म्हणून उपस्थित आहे। म्हणजे प्रत्येक युवकाला कशी ताकद दिली पाहिजे, प्रत्येकाला कशी मदत केली पाहिजे, हे या कुटुंबातून शिकलं पाहिजे। त्यामुळं या ठिकाणी अनिकेत भैया तू काहीतरी झेडपी निवडणुका नगरपंचायतच्या निवडणुकांबद्दल बोलला, मला काळजी नाही झाली निवडणुकीची। अरे इतकी युवकांची ताकद ज्या नेतृत्वामाग, त्या नेतृत्वाला कधीच ही युवकांची ताकद माग पाहून देणार नाही। अरे युवक घडले, युवकांची ताकद, युवक काय करू शकतात पाहिलं, त्यामुळे काळजी करू नको तू। तटकरे साहेब तुम्ही सुद्धा म्हणजे राज्याचं नेतृत्व पाहता, देशाचं त्या ठिकाणी दिल्लीचं नेतृत्व पाहता, आणि पण या ठिकाणी प्रत्येक युवकाला सुद्धा ताकद देता मी पाहिलं यातानी। तुम्ही प्रत्येक तरुणांशी प्रत्येक युवकाची विचारपूस करीत होते, तर तू काय करतो, तुझे वडील कुठे आहे। म्हणजे इतकं सोज्वळ नेतृत्व तुम्हाला या ठिकाणी लाभलं, म्हणजे तुम्ही इतके भाग्यवान आहे। या ठिकाणी आमच्या सारख्याला सुद्धा या ठिकाणी बोलवलं तुम्ही, आमचा आदर सत्कार केला या ठिकाणी। फोन मुळेच मी आमदार झालो, त्याच्यामुळे तिथे म्हणजे आम्हाला या ठिकाणी बोलवलं सुनील अण्णाला, मला म्हणजे अनिकेत भैयांनी सांगितलं, ताईंनी सुद्धा सांगितलं का आमची एक वेगळी क्रेज आहे, पण आमची वेगळी क्रेज आहे ती क्रेज तुमच्यामुळे। अरे आमची आदिती ताई सुनील अण्णांनी सांगितलं अनिकेत पेक्षा आमच्यावर जास्त प्रेम आहे। अण्णा आणि मी आणि आम्ही दोघं शोलेची शोलेचा सिक्का, आणि आमची भगिनी आदिती ताई। म्हणजे आम्ही मगाशी गाडीत सांगितलं तटकरे साहेबांना, आम्हाला अडचण आली, आम्हाला भूक लागली तरी आम्ही ताईला सांगतो, ताई लय भूक लागली काहीतरी आमची व्यवस्था कर। म्हणजे ज्यावेळेस मला 2 दिवसापूर्वी अनिकेत भैयाचा फोन आला की माझ्या मतदारसंघात कार्यक्रमाला यायचं, म्हणजे अक्षरशः माझ्या आज 10 कार्यक्रमांची यादी होती, पण अनिकेत भैयाला नाही कसं म्हणायचं, तटकरे साहेबांना नाही कसं म्हणायचं। म्हणलं तिकडे बाकी कार्यक्रम कॅन्सल, पण आपल्या नेत्याने बोलावले, आपल्या नेतृत्वाने बोलवले, आपल्याला त्या ठिकाणी गेलं पाहिजे, आणि त्या ठिकाणी आपण
युवकांना त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या पाहिजेत। या ठिकाणी आल्यानंतर एकदम उत्साह म्हणजे इतके जिगरबाज युवक या ठिकाणी पाहायला मिळाले, खरे शिवरायांचे भक्त असल्यासारखे या ठिकाणी पाहायला मिळाले, खरे शिवरायांचे भक्त, खरे पवार साहेबांचे भक्त पाहायला मिळाले या ठिकाणी। अरे तुम्ही पाहिला असेल, आपण ज्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करतो तो म्हणजे आदरणीय पवार साहेब, आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली काम करतो, आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो। तुम्ही पाहिला असेल ज्या ज्या वेळेस देशावर राज्यावर संकट आलं त्या संकट समय धावून आले ते म्हणजे पवार साहेब। किल्लारीचा भूकंप असो, या ठिकाणी चक्रीवादळ असो, त्या चक्रीवादळात 80 वर्षाचे युवक त्या ठिकाणी धावून आले आणि त्यांच्याच पावलापाऊल ठेवून या भागामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये काम केलं ते म्हणजे आमच्या तटकरे साहेबांनी आणि आमच्या आदितीताईंनी काम केलं। म्हणजे अरे दुसऱ्याच्या दुःखात आपलं दुःख पाहून, म्हणजे सुनीलांनी सांगितलं ज्यावेळेस चक्रीवादळ झालं त्यावेळेस आदितीताईच्या डोळ्यात पाणी आम्ही पाहिलं। अरे माझ्या मतदारसंघात एवढं नुकसान झालं, माझ्या मायबाप जनतेचं एवढं नुकसान झालं, त्याला काहीतरी मदत केली पाहिजे। म्हणजे खऱ्या अर्थाने प्रत्येकाला आपलं मानणारं कुटुंब तुम्हाला लाभलं या ठिकाणी। या ठिकाणी कुणीतरी सांगितलं, कोणी टीका करतं, कोण काय करत, लोक दगड कोणाला आणतात, बाबळी झाडाला आणतात का, बाबळी झाडाला आणतात का लोक दगड, लोक आंब्याच्या झाडाला दगड आणतात ना, तसं या आंब्याचं झाड व्यासपीठावर बसत। अरे इतकं कणखर नेतृत्व तुम्हाला लाभलं, म्हणजे माझी ज्या कोविडमुळे राज्यात ओळख झाली त्या कोविड मध्ये सुद्धा मला आदितीताईने आणि तटकरे साहेबांनी त्या ठिकाणी मदत पोहोचवण्याचं काम केलंय। म्हणजे शेवट आपण पवार साहेबांना मानणारे माणसं, दादांना ताईंना यांच्याच नेतृत्वाखाली काम करतो, आपण सुद्धा संकट समय आपण धावून गेलं पाहिजे, प्रत्येकाला मदत केली पाहिजे, याच कर्तव्याने आम्ही सर्वजण या ठिकाणी व्यासपीठावर काम करतो। म्हणजे तुम्ही पाहिला असेल कोविड मध्ये सांगितलं बऱ्याच जणांनी, कोविडच्या काळात माझं एक वाक्य होतं, छत्रपतींच्या काळात एक वाक्य होतं, लाख मेले तरी चालन लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे। पण आमचं एक वाक्य होतं, कोविडच्या काळात असो किंवा चक्रीवादळाच्या काळात असो, निसर्ग चक्रीवादळाच्या काळात आमचं व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आमचं काय व्हायचं ते अवधे आमचा माणूस ना माणूस वाचला पाहिजे, त्यासाठी आम्ही आवरात कष्ट केले। ताई मगाशी सांगितलं काय तुम्ही तरी, ताईंनी सांगितलं काहीतरी मताचा टप्पा, ताई काय तुला मताच्या टप्प्याची काळजी, अरे युवक तुला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मत धक्क्याने पडलं 2024 विधानसभेत पाठवली, म्हणजे इतके युवकांची एनर्जी पहा ना, म्हणजे इतके एनर्जिक युवक, म्हणजे आम्ही ज्या वेळेस गाडीतून उतरलो, म्हणजे आपण ज्या कुठल्या गावातून सुरुवात केली आपली, या गावातून सुरुवात केली तिथून रॅली, म्हणजे मला सुद्धा वाटलं तटकरे साहेबांना म्हणलो एक काम करा मला गाडीतून उतरा, मी सुद्धा मोटरसायकल जातो। म्हणजे इतकं युवकांवर बद्दल युवकांकडे इतकी एनर्जी या ठिकाणी, त्यामुळं काही काळजी करू नका। या परिसरातल्या निवडणुका झेडपी असू, नगरपंचायत निवडणुका असू, तुमच्या नगरपालिकेच्या निवडणुका असू, 100% हे युवक राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात दिल्याशिवाय स्वस्थ बसणार आहे ही मला खात्री आणि विश्वास। त्यावेळेस अण्णांनी सांगितलं, सुनीला अण्णांनी, गुलाल खेळायला आम्हीच येणार, अण्णा यायचं ना गुलाल खेळायला, गुलाल खेळायला येऊ आणि प्रचाराला पण येऊ, काय काळजी करू, आणि आम्हाला लई येस या, आमचा आता विषय चालला होता, ताईंनी सांगितलं की कॅम्पिंगचा विषय, कॅम्पेनिंगचा निवडणुकीचा, आणि मी तर एवढा हुशार आहे, 25 वर्षापूर्वी लोक म्हणायचे आम्ही अमुक अमुकचा प्रचार केला, भाकरी बांधून केला, गावात गेलं का गावातल्या सरपंचाला भेटलं, चेअरमनला भेटलं का गाव पॅक व्हायचं। पण आता प्रत्येक गावातल्या कुटुंबात कुटुंबात सुद्धा वेगवेगळे मतप्रवाह असतात, बरोबर आहे ना, पण या परिस्थितीत सुद्धा निलेश लंके लोकवर्गणीतून आमदार झालाय। आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो असतो
एवढं काय माझ्या याच्यावर जाऊ नका, हे सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. म्हणजे शेवट प्रत्येकाला आधार देण्याचं काम केलं जात. त्यामुळे या ठिकाणी मला एक आणि मला पण एक भविष्य कळत. 100% ही जनता, हे युवक प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक गोष्टीत आमच्या तटकरे कुटुंबाच्या मागे राहिल्याशिवाय थांबणार नाही. आता तुम्ही एवढे नशिबवान आहे खरंच. म्हणजे अनिकेत भैया, मला एवढं तुझ्याकडे युवकांचं संघटन हे मला एवढा अंदाज नव्हता. मला असं वाटायचं अरे युवकांचं संघटन फक्त सुनील अण्णाकडे माझ्याकडेच आहे, पण तू आमच्या पुढे दहा पावले. आता आम्हाला आमच्या तिथे युवकांच्या मेळाव्यात तुला घेऊन जाणार आहे आम्ही. म्हणजे आमचा नुसता वापर करून नाही घ्यायचा. आता तुला युवकांचा मेळावा आणि तुला आमच्या ते मतदारसंघामध्ये तुला घेऊन जायचं त्या ठिकाणी. नाही आमच्याकडे काय असत, माझ्याकडं प्रोटोकॉलच नसतो. म्हणजे माझ्या मतदारसंघात जर कार्यक्रम असला ना, मला सुद्धा खुर्ची नसती, मला कोणीतरी कोपऱ्याला बसावं लागते. कारण तिथे एकदा निवडून आले मी जाहीर केलं तर हा मतदारसंघ असा आहे. म्हणजे या मतदारसंघात मी सोडलो तर सगळे आमदार आणि सगळं तसंच परिस्थिती. म्हणजे शेवट जनता जनार्दन महत्वाचं असते. म्हणजे जनता जनार्दन महत्वाचे असते. अरे इतके निस्वार्थी प्रेम करणारे लोक आपल्यासारख्याला मिळाले. म्हणजे माझ्या मतदारसंघात जे पाहिलं मावळमध्ये सुनील अण्णांनी पाहिलं, या मतदारसंघात सुद्धा 40-50 वर्षापासून तटकरे साहेबांवर तटकरे कुटुंबावर जे निस्वार्थीपणे प्रेम करणारे हे मायबाप जनता पाहिले आहेत या ठिकाणी. म्हणजे लोक 10 वर्षे 5 वर्षे एखाद्या नेत्या बरोबर राहतात, पण सलग 35-40 वर्ष तुम्ही या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले. आणि कुटुंब सुद्धा प्रत्येकाला प्रत्येक मतदाराला हा माझ्या कुटुंबातला आहे, या माझ्या कुटुंबातल्या प्रत्येकाला आधार दिला पाहिजे, प्रत्येकाला मदत केली पाहिजे, या भावनेतून तटकरे साहेब किंवा तटकरे साहेबांचं कुटुंब या ठिकाणी प्रत्येकाला आधार देत. म्हणजे खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही खरंच नशिबवान, तुम्ही खरंच भाग्यवान की असा नेता तुम्हाला मिळाला. म्हणजे ज्या नेत्याने राज्यातील आमच्यासारख्या युवकांना ताकद देण्याचं काम केलं जातं ज्या नेत्यांच्या माध्यमातून, तो नेता तुम्हाला या भागात खासदार म्हणून लाभला, तो नेता या भागात तुम्हाला आमदार म्हणून लाभला. अरे खऱ्या अर्थाने खरंच तुम्ही भाग्यवान नशिबाने या ठिकाणी. म्हणजे ज्या प्रांगणात आपण या ठिकाणी सभा युवकांची घेतली, त्या प्रांगणाचं उद्घाटन सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी केलं. विकासाच्या बाबतीत तर काय अडचणच नाही, तुम्हाला 5 बोट तुपत आहे तुमचे साहेब खासदार. आमचा अनिकेत भैया विधान परिषदेचा आमदार आणि आमची आदिती ताई राज्यमंत्री, काय अडचण आहे तुम्हाला? भाऊ ताई सगळं मार्गदर्शन करते आम्हाला, पण निधी कसा खेचून आणायचा हे मला काय आजपर्यंत शिकवलं नाही. बिचारी म्हणलं ताई अरे माझ्या मतदारसंघात काहीतरी दे ते. अरे तुला कळत नाही का कोरोना आहे आणि इथं आल्यावर कळाले 40 कोटी रुपये जे बांधले. हे सुनील अण्णा जरा हुशार असल्यामुळे ते जरा मुंबईच्या जवळ आहे ना, ते बरोबर तिथं बसून लगे दादा अंकून काहीतरी बघितलं ना. आता 20 तारखेला वाढदिवस, वाढदिवसाला कोण राज्याचे नेते आदरणीय दादा वाढदिवसाला आहे. आणि शिवाय कॅबिनेट दुपारची कॅबिनेट सकाळी घेतली उशिला. आपलं गरीबाचं गरीबच राहायचो मम्मी. मला अडचण आलं तटकरे साहेब मदत करतात बिचारी. हे मला सांगतात जसं अनिकेत तसं तू मला, तुला काय लागेल ते मला सांगा. म्हणजे असं काय तुम्ही समजायचं नाही फक्त तटकरे साहेब रायगड किंवा शेनवरच प्रेम करतात असं काय नाही. माझ्यावर प्रेम करतात म्हणून मी इथे व्यासपीठावर आमदार म्हणून. म्हणजे आमचा एक असा एक इतिहास आहे. मी ज्या दिवशी प्रवेश केला मी माझा प्रवेश आदरणीय दादांच्या उपस्थितीत पारनेर मतदारसंघात ठरला आणि 50-60 हजार लोकांची गर्दी.
तटकरे साहेब दादांना घेऊन रोयला आले कबड्डीच्या, बरोबर आहे ना, कबड्डीचे आला. मी आपला म्हणलं अरे मी काय प्रवेश करणार नाही, दादा नाही तुम्ही प्रवेश करणार नाही म्हणलं. तटकरे साहेबांनी दादांच्या मोबाईलवरून मला फोन लावून दिला, तुला नेमकं काय अपेक्षित आहे? मी म्हणलो माझं तिकीट आत्ताच्या आता जाहीर करा तरच मी प्रवेश केला. त्या गोष्टीचे साक्षीदार तटकरे साहेब. तटकरे साहेब दादांना म्हणले काय अडचण आहे, तुम्ही शब्द देऊन टाका त्याला, तुझी उमेदवारी फायनल आणि हे तटकरे साहेब साक्षीदार आहेत, मला माझ्या प्रवेशाच्या दिवशी ती उमेदवारी पाहिजे. सांगितलं जसं तुमच्यावर प्रेम तसं आमच्यावर सुद्धा, माझ्यावर सुद्धा, माझ्यासारख्या एका सर्वसामान्य आमदारावर सुद्धा, सर्वसामान्य कार्यकर्त्यावर सुद्धा तटकरे साहेब प्रेम करतात. म्हणजे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी राज्यात विकासाच्या घडामोडीत तटकरे साहेबांचा सिंहाचा वाटा असतो प्रत्येक गोष्टीत. म्हणजे दादांचे एकदम विश्वासू सहकारी, पवार साहेबांचे विश्वासू सहकारी. म्हणजे राज्यातल्या ज्या महत्वाच्या घडामोडीने होत असतात त्या घडामोडीमध्ये तटकरे साहेब या ठिकाणी असतात. म्हणजे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बाकीच्या निवडणुकांच्या बद्दल आता मी काय बोलणार आहे ही जनताच सांगू शकते, बरोबर आहे ना? काय सांगू शकते, काय सांगणार तुम्ही, काय सांगू इच्छिता येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर पंचायतच्या निवडणुकीत काय सांगणार? अरे चार जणांच्या आवाजावर घड्याळ होत का, सगळं वाजलं पाहिजे ना, सांगा काय सांगू शकता? तिकडे खांद्यावर हात ठेवू नये का, बोल काय? एकदा सगळ्यांनी आवाज देऊन सांगा तटकरे साहेबांना या मतदारसंघात फक्त आणि फक्त घड्याळ आणि घड्याळच वाजणार. राष्ट्रवादी या मतदारसंघात काय वाजणार? या मतदारसंघात काय वाजणार? प्रत्येक घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद. साहेब आपण मार्गदर्शनापूर्वी एक विनंती आहे, 20 तारखेला सुनील अण्णा शेळके साहेबांचा वाढदिवस आहे, तर आपण त्यांचा एक छोटे काणी नंतर करू साहेब.